मुलांनो तुमच्या सर्वांचे एलबीएस ऑनलाइन क्लासमध्ये स्वागत आहे. मुलांनो आपण या अगोदर आपलं जे प्रकरण चौथं आहे स्त्रिया विषयामध्ये कोणतं प्रकरण शिकलो आपण या अगोदर चौथं प्रकरण सांगा बरं त्याचं नाव अगदी बरोबर शब्द समूहाबद्दल एक शब्द हे प्रकरण आपण या अगोदर अभ्यासलं होतं. त्यामध्ये आपण एकूण 16 शब्द समूहांबद्दलचे जे एक शब्द आहे ते आपण शिकलो होतो. तर मुलांनो आज आपण भाषा विषयामध्ये आपलं जे पाचवं प्रकरण आहे आपल्या पाचवं ध्वनिदर्शक शब्द या प्रकरणाला आज आपण सुरुवात करणार आहोत. बघा मुलांनो ध्वनी म्हणजे काय तर ध्वनी म्हणजे आवाज. तर ध्वनिदर्शक म्हणजे काय तर आवाज दर्शवणारे शब्द. तर तुम्हाला माहिती आहे की माणसाचा जो आवाज असतो म्हणजे आपला माणूस म्हणजे आपण सगळेजण त्या गटामध्ये येतो. तर माणसाचा जो ध्वनी असतो जो आवाज असतो तर त्याला आपण बोलणे म्हणतो. म्हणजे आपण एकमेकांसोबत बोलू शकतो. पण मला सांगा जे प्राणी किंवा जे पक्षी असतात तर ते एकमेकांना बोलण्यासाठी त्यांच्याकडं म्हणजे ते आपल्यासारखं बोलू शकतात का? नाही. तर त्यांनी म्हणजे ते जे बोलतात तर त्याच्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा ध्वनी असतो. तर त्या ध्वनीला काय म्हणतात हेच आपण या प्रकरणामध्ये शिकणार आहोत. तर मुलांनो आज आपण एकूण 7 जे इथं मी बोर्डवर तुम्हाला लिहिलेले दिसत असेल तर या ठिकाणी मी एकूण 1 2 3 4 5 6 7 तर 7 प्राणी आणि पक्ष्यांचे जे बोलणे किंवा ध्वनिदर्शक शब्द कोणते आहेत ते इथे लिहिलेले आहे. तर ते आपण अभ्यासताना तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि नंतर ते वहीमध्ये घेऊन त्याचं पाठांतर करायचं आहे. तर बघा पहिला जो प्राणी आहे इथं तुम्हाला दिसत आहे गाढव. तर गाढवाचे म्हणजे जो गाढव असतो तर त्याचा ध्वनिदर्शक शब्द कोणता आहे मग? तर बघा गाढवाचे ओरडणे. गाढवाचे ओरडणे लक्षात ठेवायचं आहे मुलांनो. बघा गाढवाचा जो आवाज असतो गाढवाचा आवाज काय मग? तर ओरडणे लक्षात ठेवायचं. त्यानंतर चिमणीची. बघा जी चिमणी असते तर चिमणीच्या आवाजाला म्हणतात चिव चिव. चिमणीची चिव चिव. चिव चिव कोणाची मग मुलांनो? तर चिमणीची. आणि ओरडणे कोणाचे? तर गाढवाचे. त्यानंतर बघा हंसाचा पक्षी आहे हंस तुम्हाला माहिती आहे. तर हंसाचा जो आवाज तर त्याला कलरव असं म्हणतात लक्षात ठेवायचं. कलरव कोणाचा? तर हंसाचा. कलरव कोणाचा? तर हंसाचा. त्यानंतर सिंहाची. जो सिंह असतो तर सिंहाचा जो आवाज असतो त्याला म्हणतात गर्जना. सिंहाची गर्जना. गर्जना कोणाची? तर सिंहाची. त्यानंतर बघा गायीचे जी गाय असते तर गायीचा आवाज. बघा गायीचे हंबरणे. हंबरणे कोणाचे म्हणाल मग? तर गायीचे. कुत्र्याचे सर्वांना माहिती आहे कुत्र्याचे भुंकणे. भुंकणे कोणाचे? तर कुत्र्याचे. आणि कबुतराचे. कबुतर हा पक्षी आहे तर कबुतराचा जो आवाज असतो तर त्याला म्हणतात भुंकणे. कबुतराचे भुंकणे. परत एकदा बघा मुलांनो गाढवाचे ओरडणे, चिमणीची चिवचिव, हंसाचा कलरव, सिंहाची गर्जना, गायीचे हंबरणे, कुत्र्याचे भुंकणे आणि कबुतराचे घुमणे. तर लक्षात ठेवायचं हे सर्व ध्वनिदर्शक शब्द लक्षात ठेवायचे आणि तुम्हाला पाठ करायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काही प्रश्न दिलेले आहेत त्याचा आपण अभ्यास करूया. बघा आता मला सांगा आपण जे आज ध्वनिदर्शक शब्द शिकलो तर त्यामध्ये मला सांगा तुम्ही गाढवाचा आवाज अगदी बरोबर ओरडणे. गाढवाचा आवाज ओरडणे. त्यानंतर दुसरा प्रश्न चिमणीचा आवाज सांगा बरं मुलांनो. चिमणीचा आवाज अगदी बरोबर चिव चिव. चिमणीचा आवाज चिव चिव. त्यानंतर तिसरा प्रश्न हंसाचा आवाज सांगा बरं मुलांनो. हंसाचा अगदी वेगळा आहे. वेगळा शब्द तुम्ही ऐकला असेल त्याच्याबद्दल कलरव. हंसाचा आवाज त्याला म्हणतो आपण कलरव. त्यानंतर बघा मुलांनो चौथा प्रश्न सिंहाचा आवाज सांगा बरं. सिंहाचा आवाज अगदी बरोबर गर्जना. गर्जना कोणाची? सिंहाची. त्यानंतर बघा हंबरणे कोणाचे? पाचवा प्रश्न आहे आपला. हंबरणे कोणाचे आहे सांगा बरं. अगदी बरोबर गायीची. हंबरणे कोणाचे? गायीचे. आणि सहावा प्रश्न आहे अगदी सोपा सगळ्यांना येतो भुंकणे कोणाचे? अगदी बरोबर कोणाचे? कुत्र्याचे. तर तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं पण तुम्हाला लिहायची आहे. अगोदर हे शब्द लिहायचे आणि खाली हे 6 प्रश्न लिहून त्याच्यामुळे त्याचं उत्तर तुम्हाला लिहून हे पूर्ण करायचं आहे. आणि यापुढील जे आपले राहिलेले 7 शब्द आहेत ध्वनिदर्शक शब्द तर ते आपण
पुढील व्हिडिओ मध्ये अभ्यासणार आहोत. ओके.